17व्या लोकसभेतील पहिल्या संसदीय अधिवेशनामध्ये रायगड रत्नागिरीचा खासदार या नात्याने प्रभावीपणाने वेगवेगळ्या प्रश्नावरती भूमिका त्या ठिकाणी मांडली. रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातल्या गावाचं नाव घेत एक वेगळं स्थान त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परमपूज्य पाटणशास्त्री आठवले, थोर निरूपणकार, नानासाहेब धर्माधिकारी, श्री डी देशमुख आदी प्रबुद्धी नेत्यांची नावं सभागृहामध्ये घेत रायगडची उज्ज्वल परंपरा त्या ठिकाणी उद्घोषित करण्याचा प्रयत्न केला. गेल्या अनेक वर्षांमध्ये रायगडचं नाव न घेतल्या गेल्याची परंपरा खंडित केल्यामुळे काही विकृत मनोवृत्तीच्या मनामध्ये स्वाभाविकपणाने काही संताप होणं मी समजू शकतो. अशाने काहीतरी वेगवेगळ्या प्रयत्न मधल्या कालावधीमध्ये केल्याचं कानावरती आलं. 370 कलम हटवण्याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारची भूमिका ज्या वेळेला घेतली गेली त्याला राज्यसभेमध्ये तर बोलण्याचा प्रश्नच येत नाही, परंतु लोकसभेमध्ये आमच्या गटनेत्या सुप्रिया सुळे यांनी भूमिका त्या ठिकाणी पक्षाची मांडली. लोकसभेमध्ये बोलत असताना एका छोट्या पक्षाच्या एकाच खासदारांना त्या ठिकाणी बोलता येतं, त्याप्रमाणे सुप्रियाताई त्या ठिकाणी बोलल्या. स्वाभाविकपणाने मला त्या ठिकाणी बोलण्याचं काही कारण उरलेलं नव्हतं, परंतु ज्यांना केवळ एक वेगळीच भूमिका तयार करायची आहे अशी काही माणसं वेगवेगळ्या पैकी एक लोकांच्या मध्ये अफवा पसरवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात. मतदान संसदीय कार्य मंत्री विरोधी पक्षाकडे येतात, त्यावेळेला मी, सुप्रियाताई, नरेंद्र मोदी साहेब असतील, अमित शाह साहेब असतील, यांना माननीय सभापती महोदयांना अभिवादन केलं, अभिनंदन त्यांचं त्या ठिकाणी केलं. परंतु क्षणिक कारणाच्यासाठी, कारण ज्या खासदारांच्या चरणी त्यांनी निष्ठा वाहिला त्यांनी गेल्या काही वर्षात लोकसभेमध्ये काही कामगिरी न केल्या असल्यामुळेच स्वाभाविक असलेल्या त्यांच्या संतापाची भूमिका एका विकृत मनोवृत्तीच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. एवढंच नव्हे तर लोकसभेमध्ये मी जांभया देतोय अशा पैकीचं सुद्धा चित्र फिरवण्याचा त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला. मला ह्यांना हे सांगायचं आहे की आपत्तीमध्ये 24 तासाच्या आत खासदार म्हणून मी धावून गेलो हे या महाभागांना कदाचित कळलं नसेल. गेल्या प्रत्येक शुक्रवारी रात्री मुंबईमध्ये उतरल्याच्यानंतर रात्री त्याच उशिरा 2 वाजेपर्यंत मी सुत्रोली जात लोकांच्या जो संपर्क करत होतो दोन्ही वेळेला, गेल्या त्याच्या आदल्या शुक्रवारी जांभूळपाडाच्या पुलावरती पाणी असल्यामुळे मला खोपोलीला थांबावं लागलं. दुसऱ्या खेपेला नांदगावच्या पुलावरती पाणी असल्यामुळे मी 4 वाजता पहाटे पोहोचलो, तरी सकाळपासून लोकांना भेटत गेलो. रोहा, दाटा, अष्टमी, दमखाडी या सगळ्या परिसरातील पुरांची पाहणी केली. रविवारी सकाळी 8 वाजता नागोठण्यामध्ये जात 2 तास पुराची पाहणी केली. पेण तालुक्यातल्या वाशीच्या भागामध्ये 2 फूट पाण्यातून त्या ठिकाणी मी लोकांच्या जवळ संपर्कात गेलो. अंतोरायला त्या ठिकाणी गेलो, खारपाड्याच्या परिसरामध्ये गेलो. हे सगळं काही केलं. त्यावेळेला कधी यापूर्वीचे खासदार लोकांच्या अशा आपत्तीच्या कालावधीमध्ये धावून आलेलं पाहायला मिळालं नाही. पोटातला पोटशूज त्यांचा बाहेर त्या ठिकाणी पडला. दिल्लीमध्ये गेल्याच्यानंतर स्वाभाविकपणाने हवामानाच्या बदलामुळे मला त्या ठिकाणी माझी तब्येत ठीक नव्हती. मला काही डॉक्टरांनी गोळ्या दिल्या त्या हाय अँटीबायोटिक्स होत्या, त्याच्यामुळे डोळ्यावरती झापड येत होती. स्वाभाविकपणाने निसर्गाच्या नियमाप्रमाणे अशा वेळेला मला सभागृहात बसणं महत्वाचं होतं, पण जसं नितीन गडकरी साहेबांना भोवळ आली त्यांच्याबद्दल तुम्ही काय बोलला नाही, त्यांनी हाय अँटीबायोटिक घेतल्या, मलाही अँटीबायोटिक्स मी घेतल्या होत्या, त्याच्यामुळे डोळ्यावरती झापड होती. परंतु सभागृहामध्ये मी शेवटपर्यंत बसून राहिलो, परंतु विकृत मनोवृत्तीच्या लोकांना हे काय कळू शकणार, कारण रायगडच्या खासदारांना, रायगडची जनता आता पाहते त्या ठिकाणी लोकसभेचा चॅनल, पाहणाऱ्यांची संख्या, डोळ्यावरती झापड बसलेल्यांना मी सांगू इच्छितो आहे की लोकसभेचा चॅनल आता बघणाऱ्यांची संख्या रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढली, कारण आमच्यासारखा एक जागरूक लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी गेला असल्यामुळे लोकांच्या मनामध्ये एक चांगल्या भावना निर्माण झाल्याचं त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि म्हणूनच आम्ही राष्ट्रभक्त आहोत, राष्ट्राचं जाज्वल्य प्रेम आमच्या उरावरामध्ये त्या ठिकाणी आहे. आणि आपत्ती झाल्याच्यानंतर तात्काळपणाने मी पालकमंत्री असताना सकाळी 6:30 वाजता आमटेपच्या आसपास पोहोचणारा मी पहिला आणि पालकमंत्री त्या ठिकाणी होतो. म्हणून अशा महाभागांनी मला राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, लोकांची आपत्ती शिकवण्याचा त्या निमित्ताने प्रयत्न करू नये. त्यांना जे काय राजकारण करत असेल ते त्यांनी जरूर करावं, परंतु पोटशूर विकृत मनोवृत्ती आणि ज्यांना काविळेच झालेली आहे आमच्या कामाची त्यांना याच्यापेक्षा दुसरं काय त्या ठिकाणी सुद्धा. कामगिरी पहिल्या संसदेच्या अधिवेशनामध्ये केलेल्या असल्यामुळेच पोटशूर उठलेल्या काविळ झालेल्या मनोवृत्ती अशा पैकीचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न करतात. जाज्वल्य राष्ट्रभक्ती हा आमचा वैचारिक पाया त्या ठिकाणी आहे. त्याच भूमिकेतून आम्ही पुढच्या कालावधीमध्ये सर्वांना सोबत घेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
धर्मनिरपेक्ष विचाराचा देश म्हणून प्रियामल मध्ये जे लिहिले आहे तीच भूमिका साकारत काम करण्याचा प्रयत्न करेन आणि रायगडचं नाव पुढच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून अधिक प्रज्वलित करण्याचा प्रयत्न माझ्याकडनं त्या ठिकाणी होईल.